नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, या घटकामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळातील इतिहास लेखन या संदर्भात माहिती घेणार आहोत. राजे रजवाडे यांच्या लिखाण पद्धतीची सुरुवात झालेली असताना सामाजिक, आर्थिक किंवा सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा या विषयांवरती इतिहास लेखनाची सुरुवात झाली होती. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये समाज विज्ञान, अर्थव्यवस्था, राजकीय प्रणाली, धार्मिक विचारसरणी, सांस्कृतिक पैलू या सगळ्या गोष्टींचा इतिहासाचा अभ्यास करण्याची गरज या देशातील विचारवंतांना वाटू लागली. आणि या देशातील विचारवंतांनी मग ह्या देशाच्या या विविध पैलूंवरती, जो राजकीय असेल, जो धार्मिक असेल, जो सांस्कृतिक असेल, या पैलूंवरती विचार करायला सुरुवात केली. आणि या पैलूंवरती त्यांनी वैचारिक प्रवाह, तीन इतिहास लेखनाचे तीन वैचारिक प्रवाह या माध्यमातून निर्माण झाले. याचा पहिला वैचारिक प्रवाह होता मार्क्सवादी इतिहास, दुसरा वैचारिक प्रवाह होता वंचितांचा इतिहास, आणि तिसरा वैचारिक प्रवाह होता स्त्रीवादी इतिहास. सगळ्यात प्रथम आपण मार्क्सवादी इतिहास काय, त्याचा प्रवाह काय होता ते पाहून घेऊया. मार्क्सवादी इतिहास लेखकांच्या लेखनात आर्थिक व्यवस्थेतील उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा विचार करून जे इतिहास लेखन केलं जात होतं ते इतिहास लेखनाला मार्क्सवादी इतिहास असं म्हटलं गेलं. प्रत्येक सामाजिक नेता सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो त्याचं विश्लेषण करणारं इतिहास लेखन याच्यामध्ये. मार्क्सवादी इतिहास लेखकांनी जातीव्यवस्थेत होत असलेल्या बदलांचा अभ्यास करतो. विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये सुद्धा या मार्क्सवादी इतिहास लेखनाची पद्धती प्रभावीपणे करणाऱ्या इतिहासकारांमध्ये प्रमोदर धर्मानंद कोसंबी, कॉम्रेड अमृत डांगे, श्यामशरण शर्मा आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या धुळे जिल्ह्यातले असलेले कॉम्रेड शरद पाटील इत्यादींचं योगदान महत्त्वाचं आहे. आणि अशा पद्धतीने ह्या लोकांनी जे लेखन केलं ते सगळं लेखन हे मार्क्सवादी इतिहासाच्या लेखनामध्ये मोडतं. यानंतर पाहूया आपण वंचितांचा इतिहास. विद्यार्थी मित्रांनो, वंचित समूहाचा जो इतिहास आहे तो इतिहास हा मार्क्सवादी विचारांच्या समूहाच्या इतिहासाच्या लेखनातूनच तो निर्माण झाला असं म्हणता येईल. की एक वंचित समूह आणि मार्क्सवादी इतिहास या दोघांची जी विचारसरणी होती ती विचारसरणी जवळजवळ सारखी होती. आणि ह्याच मार्क्सवादी विचारसरणीच्या परंपरेतून हा वंचितांचा इतिहास लिहिण्याची सुरुवात झाली. इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेला, समाजाचा शेवटचा घटक असलेला सर्वसामान्य लोकांच्या स्तरापासून करायला पाहिजे ही संकल्पना मांडण्यामध्ये ऑर्टोनिओ ग्रामची, हा ऑर्टोनिओ ग्राम हा इटलीचा तत्वज्ञान होता. आणि या इटलीच्या तत्वज्ञानाचं म्हणणं होतं की इतिहास लेखनाची सुरुवात या शेवटच्या स्तराच्या शेवटच्या घटकातील माणसापासून व्हायला पाहिजे. आणि मग हा वंचितांचा इतिहास लिहिण्याची जी परंपरा आहे ते हे परंपरा हे महत्त्वाचं साधन मानलं गेलं. आणि अनेक इतिहासकारांनी हे वंचितांचा जो इतिहास आहे तो लिहायला सुरुवात केली. भारतामध्ये रणजित गुहा या भारतीय इतिहासकाराने खरं म्हणजे सुरुवातीलाच वंचितांचा इतिहास लिहायला घेतला. आणि नंतरच्या कालखंडामध्ये तुम्ही पाहणार जे महात्मा ज्योतिबा फुले असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या लेखणीतून जे मांडलं गेलं ते वंचितांच्या इतिहासाचा विचारच त्यांच्या लेखणीत होता. महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेला गुलामगिरी नावाचा ग्रंथ जर आपण पाहिला तर ह्या गुलामगिरीच्या ग्रंथाच्या माध्यमातून शूद्रातील अतिशूद्र लोकांचा जो इतिहास आहे तो त्यांनी उलगून दाखवण्याचा प्रयत्न केला. धर्माच्या नावाखाली स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्या शोषणाकडे होणारं जे दुर्लक्ष होतं ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी मांडलं. भारताच्या सांस्कृतिक आणि राजघडामोडीमध्ये दलितांचा खूप मोठा वाटा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि ह्या दलितांचा इतिहास लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो इतिहास लेखन केलं तो सुद्धा आपण वंचितांचा इतिहास म्हणून त्याला समजून घेऊया. हु केअर ऑफ द शूद्रज आणि द अनटचेबल्स ही जी पुस्तकं डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिली ही पुस्तकं ही दलितांच्या इतिहासाचीच महत्त्वाची साधने होती. यानंतरचा महत्त्वाचा इतिहास जो प्रवाह आहे तो आहे स्त्रीवादी इतिहास. भारतीय इतिहास लेखनाच्या सुरुवातीला प्रामुख्याने पुरुष अभ्यासक असल्यामुळे भारतीय इतिहासात स्त्रियांना स्थान नव्हतं. परंतु हा स्त्रियांचा जो इतिहास होता तो बऱ्यापैकी दुर्लक्षित राहिला होता. आणि हा दुर्लक्षित राहिलेला इतिहास स्त्रियांचा विचार करण्याची गरज होती. स्त्रियांच्या संदर्भामध्ये असलेल्या वेगवेगळ्या समस्या, त्यांच्या समस्येत असलेलं स्थान या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची त्यात गरज होती. विद्यार्थी मित्रांनो, ताराबाई शिंदे असतील यांनी सर्वप्रथम 19व्या शतकामध्ये लेखन करायला सुरुवात केली. आणि पुरुष व्यवस्था असलेल्या समाजामध्ये स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संदर्भामध्ये पहिलं लिहिलं. आणि 1882 स्त्री पुरुष तुलना हे त्यांचं पहिलं पुस्तक आलं. 1888 पंडिता रमाबाई यांचं द
हाय कास्ट द हिंदू वुमन हे पुस्तक प्रसिद्ध झालं. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये स्त्रियांना घरी आणि कामाच्या ठिकाणी जी वागणूक मिळत होती, त्यांच्या राजकीय हक्कांच्या संदर्भामध्ये ज्या गोष्टी होत्या, अलीकडच्या प्रसिद्ध स्त्रीवादी लेखिका मीरा कोसंबी यांच्या क्रॉसिंग थ्रेडर्स या पुस्तकाचाही उल्लेख आपल्याला करता येईल. महाराष्ट्रातील पंडिता रमाबाई, भारतातील पहिल्या कार्यरत श्री डॉक्टर रखमाबाई यांच्यासारख्या जीवनावर त्यांनी निबंध लिहिले. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, या विचारसरणीमध्ये स्त्रीवादी लेखनातून स्त्रियांची जी समस्या होती, स्त्रियांच्या ज्या मागण्या होत्या, ते या माध्यमातून मांडण्यात आल्या. आणि अशा पद्धतीचा स्त्रीवादी इतिहास असेल, मार्क्सवादी इतिहास असेल किंवा दलितांचा इतिहास असेल, याची असलेली पुस्तकं आपण अवश्य वाचा आणि याच्यावर आपले मत निर्माण करा. धन्यवाद.